इतिहासामध्ये अक्षरशः झुरळ निघालेला आहे. मार्केटमध्ये नवीन समोसा आलाय, समोसा विथ झुरळ. हा व्हिडिओ पाहून असंच काहीसं वाटतंय. कल्पना करा, तुम्ही जो समोसा खातायत त्यात बटाट्याऐवजी जर झुरळ निघालं तर तुमचीही अवस्था या ताईसारखीच होईल. मी खायला घेतला तेव्हा मला कळालं की याच्यामध्ये झुरळ आहे, आणि ते पाहिल्यानंतर मला इव्हन माझ्या संपूर्ण ऑफिसमधला स्टाफला धक्का बसला. नाश्त्याला समोसा खाणाऱ्या या ताईच्या समोस्यात थेट झुरळ निघालंय. आता ही तरुणी शाकाहारी होती की मांसाहारी माहीत नाही. समोशात बटाट्याऐवजी झुरळ वापरण्याची नवीन पद्धत निघाली आहे का हे देखील माहीत नाही, पण यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळलं जात आहे हे मात्र नक्की आहे. एकतर पहिले झुरळ आणि महिलांचा 36 आकडा असतो, आणि जर का ते झुरळ आपल्या नाश्त्यात मिळालं म्हटल्यावर या तरुणीने काय केलं तुम्हीच पहा. बेलापूर स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या बिकानेर स्टॉकमधून थोड्या वेळापूर्वी समोसा मागवला होता, आणि या समोस्यामध्ये अक्षरशः झुरळ निघालेलं आहे. मी खायला घेतला तेव्हा मला कळालं की याच्यामध्ये झुरळ आहे, आणि ते पाहिल्यानंतर मला इव्हन माझ्या संपूर्ण ऑफिसमधल्या स्टाफला धक्का बसला. मी हा समोसा घेऊन थेट या दुकानामध्ये आले, त्यानंतर मी या मालकाला देखील सांगितलं की तुमच्या इथून हा समोसा आलेला होता या अशा पद्धतीने त्यात झुरळ निघालेला आहे. ते म्हणजे आमच्याकडून चूक झालेली आहे, सोडून द्या, तुम्हाला काय हवंय ते घ्या. पण हे अशा पद्धतीने जर लोकांच्या जीवाशी असा जर खेळ सुरू असेल तर हे अत्यंत वाईट आहे. हा जो मुद्दा आहे तो मी रेस केलेला आहे, कारण या ठिकाणावरून आम्ही दरवेळेला खूप सारे समोसे घेऊन जातो, नेहमी नेतो. माझ्या ऑफिसमधला सगळा स्टाफ बर्थडेला 40-50 समोसे या ठिकाणावरून मागवत असतं नेहमी. हे आता पहिल्यांदा हे जे आहे ते प्रकरण समोर आलेलं आहे, आणि त्यामुळेच मी आता या लोकांचे डोळे उघडण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे. नवी मुंबईच्या बेलापूर सीबीडीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. जाऊ द्या, सोडून द्या म्हणून दुकानदारांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला खरा, पण मॅडम ऐकणाऱ्यांमधून नव्हत्या, कारण या स्वतः पत्रकार आहेत. व्हिडिओ करणाऱ्या या तरुणीचं नाव प्रिया मोरे आहे. प्रिया मोरेंनी याबाबत व्हिडिओ करून लोकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. पण असे कितीतरी लोक असतील ज्यांना अशी परिस्थिती आल्यावर काय करावं माहिती नसतं. अशा लोकांनी थेट FSSAI म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला तक्रार करावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिभेचे चोचले टाळून शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळावं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.